नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहर चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न लक्ष्मणने सहा किलोमीटर अंतर पंचेचाळीस मिनिटात पूर्ण केले जर त्याने अर्ध अंतर दोनशे तीन वेळेत पूर्ण केले असेल तर शिल्लक वेळेत उरलेले अंतर पाव पूर्ण करण्यासाठी त्याला ताशी वेग किती ठेवावा लागेल आता गणितात काय दिलेलं आहे बघा गणितात दिलेलं आहे की कि सहा किलोमीटर अंतर हे पंचेचाळीस मिनिटात पूर्ण केलेलं आहे म्हणजे याला सहा किलोमीटर अंतर होतं ते त्याला पंचेचाळीस मिनिटात पूर्ण केलं कम्प्लीट त्यानंतर त्याने अर्धे अंतर ह्याच्यातले अर्धे अंतर म्हणजे तीन किलोमीटर अंतर त्याने कशाने पार केलं आहे दोनशे तीन वेळेत आता दोनशे तीन वेळ म्हणजे काय तर पंचेचाळीस मिनिटाचा दोनशे तीन वेळ घेतला तर हा येईल पंधरा तरी पंचेचाळीस तीस मिनटं म्हणजे ह्याने तीस मिनटं इथे घातलेली आहेत त्यानंतर त्याला उरलेले अंतर शिल्लक वेळेत पूर्ण करायचं आहे उरलेले उरले अंतर शिल्लक वेळ म्हणजे याच्यामध्ये शिल्लक वेळ उरली आहे पंधरा मिनिटाची आणि उरलेलं अंतर पण तीन किलोमीटर अंतर क्रॉस केल्यानंतर तीन किलोमीटर जायचं आहे त्याला अजून तर त्याचा स्पीड किती असेल तर आपलं स्पीडचं किंवा वेगाचं सूत्र असं आहे अंतर भागीला वेळ तर वे अंतर आहे तीन किलोमीटर वेळ आहे तुमचा पंधरा मिनिटाचा तर अंतर मिळालंय आहे तीन किलोमीटर वेळ आहे पंधरा मिनिट आता हा मिनिटात आहे याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी साठने भागायचं म्हणजेच इथे हा साठ वरती जाईल इथून कट करूया तर पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ म्हणजेच तीन चोक बारा किलोमीटर प्रति ताशी याचा स्पीड येईल ऑप्शन क्रमांक एक हे याचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद